ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. राज हे उत्तम वक्ते आहेत. आपली मते ते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या सगळ्या सभा प्रचंड गर्दी खेचणाऱ्या असतात. ते स्वतः साहित्य, कला, संगीत यांचे उत्तम जाणकार आहेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वादवादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले असे व्यंगचित्रकार, रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर राज ठाकरेंना शुभेच्छा देताना सुधामाचे राजधन या शीर्षकाखाली आपली भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, सुधामाची ओळख ही जगाला कृष्ण प्रेमामुळे आहे. सुधामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्ष झालं तरी सातत्याने लोक अजूनही देत आहेत. सुधामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखं काहीच नव्हतं. तरी सुद्धा भगवान कृष्णाचे सुधामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते राज ठाकरे यांच्यामुळेच आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांना देण्यासारखं म्हणजे माझी निष्ठा, जी की मी कधीच अर्पण केली आहे. अशा शब्दात बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान 14 तारखेला म्हणजेच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. पण यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते मला भेटायला येतात, पण यंदाची परिस्थिती कोरोनामुळे वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. या वातावरणात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे कोणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नये. तुम्ही जिकडे असाल तिथेच जनतेला मदत करा, याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील, असं परिपत्रक राज ठाकरे यांनी काढलंय. अशा या बेधडक नेत्याचा आज वाढदिवस. द व्हॉइस कडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.